विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेल मध्ये जे सांगितलंय ते मी इथं लिहिलंय, मोस्ट डिफिकल्ट टॉपिक इन मॅथ्स। आता आपण 12वीच्या मॅथ्सचा विचार करतोय ना, सांगा सगळ्यात अवघड टॉपिक कोणता आहे? एका सेकंदात उत्तर येतं, इंटिग्रेशन। हा मी आतापर्यंत बघितलंय, अनुभव घेतलाय ऑफलाईन मध्ये की इंटिग्रेशन म्हणलं ना मुलांना भीती वाटायची। यावर्षी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये तसं नाहीये, 80 ते 90% मुलं इंटिग्रेशन मध्ये एक्सपर्ट आहेत। रीजन काय सांगा? रीजन आहे की मी त्यांना कॉन्फिडन्स मिळवून दिलाय की हे आपल्याला जमतंय, इझी आहे। मी तुम्हाला सांगू का, माझं काम असते लक्षात घ्या तुमचं कॉन्फिडन्स वाढवणं। हा जो डिफिकल्ट टॉपिक आहे ना इंटिग्रेशन, चला त्याचे PYQs बघूया आपण। एक 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 मी प्रश्न घेणार आहे बरं का। आता माझ्याकडे उत्तम पब्लिकेशनचं बुक आहे, September 2021 पेपर आहे। पहिला प्रश्न मी जो घेतोय तो बघा की I = इंटिग्रेशन, लिमिट दिलंय त्यांनी 0 to 2 आणि प्रश्न आहे e^(x dx). प्रश्न समजून घ्या, इंटिग्रेशनला बिलकुल घाबरू नका हे लक्षात घ्या। ओके बर, e^(x) डेरिव्हेटिव्ह e^(x) म्हणल्यावर e^(x) इंटिग्रेशन पण काय येणार e^(x). एवढा सोपा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो का? आलेला आहे हे लक्षात घ्या। ओके आणि सांगू का, लेक्चर होऊ दे मोठं, अर्धा तासाचं लेक्चर होईल कदाचित, पण मी तुम्हाला तिन्ही पेपरचं अनालिसिस करून देणार आहे। आणि सगळ्यात शेवटी तुमचं पण म्हणणं असं असणार आहे इंटिग्रेशन सोपं आहे, पण त्यासाठी कष्ट थोडंसं घ्यावं लागणारच आहे। इंटिग्रेशनची एक पूर्ण प्लेलिस्ट आहेत, 17 व्हिडिओ आहेत, 17 दिवसात बघून काढायचे, रोज एक व्हिडिओ, त्यानुसार त्याचे टाईप कव्हर करायचा। इंटिग्रेशन सोपं जाणारच आहे आपल्याला। मी बघा सोडून दाखवतो, e^(x) इंटिग्रेशन e^(x), फक्त काय करायचं आहे आपल्याला, लिमिट पुट करायचं आहे। अप्पर लिमिट 2 आणि लोअर लिमिट 0 आहे ना, मग पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट पुट करणार। ओके आणि मायनस लोअर लिमिट, आता e^(2) तसंच राहणार, पण e^0 ची व्हॅल्यू काय येणार आहे सांगा, 1। मग पहिला प्रॉब्लेम तुमचा क्लिअर झाला। ओके अतिशय सिंपल आहे। चला याच पेपरमधला दुसरा प्रश्न घेऊया, I = इंटिग्रेशन sin(2x) अपॉन cos(x) आणि dx, ठीक आहे? खूप सोपं आहे रे बाळांनो, हे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, लक्षात घ्या। ओके मग आता बघा, sin(2x) जे आहे ना, ओके sin(2x) चा फॉर्म्युला 2 sin x cos x, 2 sin x cos x डिवाइडेड बाय काय सांगा, cos x आणि (dx). हे cos x दिलंय त्यांनी ना, ह्या cos x ला हे cos x कॅन्सल होईल, हा 2 हा कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या। sin x इंटिग्रेशन काढायचं आहे, sin x डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतं, मात्र sin x इंटिग्रेशन निगेटिव्ह, मग sin x इंटिग्रेशन येणार आहे -cos x + c, फिनिश। मग या पहिल्या पेपरमधले दोन प्रश्न आपण बघितले, अतिशय 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 सोपे होते। बरं नेक्स्ट क्वेश्चन्स बघूया आपण, ते काय फारसे अवघड नाही आहेत। आता तिसरा प्रश्न, I = नीट लक्ष द्या, CET हा टाईप भरपूर वेळा रिपीट झाला, लक्षात घ्या। लोअर लिमिट आहे -8 आणि अप्पर लिमिट आहे 8। लोअर लिमिट किती आहे सांगा, -8 आणि अप्पर लिमिट आहे काय सांगा, 8, ठीक आहे? आता समजून घ्या प्रॉब्लेम काय दिलाय बघा त्यांनी, x³ / 9 - x² आणि dx। शांतपणे लक्ष द्या बरं का, जेव्हा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट तेच आहेत, फक्त प्लस आणि मायनस असेल, तर हे इव्हन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे हे चेक करायचं असतं। त्यासाठी करायचं काय की तुम्ही दिलेलं फंक्शन अगोदर लिहून घ्या, फंक्शन म्हणजे ज्याचं इंटिग्रेशन काढायचं ते फंक्शन, कोण आहे ते x³ / 9 - x². आता तुम्ही काय करायचं की x च्या ठिकाणी -x पुट करायचं। आता डिनॉमिनेटरमध्ये काय होणार, हे x² पॉझिटिव्ह असतो ना, तसंच राहणार, पण जेव्हा तुम्ही या x च्या ठिकाणी -x पुट करणार, निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह असतो, तेव्हा तुम्हाला मायनस फंक्शन मिळालं। असं मिळालं की लगेच लिहायचं की हे ऑड फंक्शन आहे, देअरफॉर गिव्हन फंक्शन इज ऑड फंक्शन, आणि ऑड फंक्शन असेल तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 येते। बघता बघता जो टॉपिक अवघड आहे त्याचे 3 PYQs तुम्ही सॉल्व केलेत माझ्या मदतीनं, पण परीक्षा तुम्हाला स्वतःहून करायचं आहे लक्षात घ्या, कॉन्फिडन्स हाय ठेवायचा आहे। अजून प्रश्न आहे तर शांतपणे लक्ष द्या, त्यांनी इंटिग्रेशन विचारलंय x sin x आणि dx, समजून घ्या। आता हा जो प्रॉब्लेम आहे, x आणि sin x दोन टर्म आहेत ना, ओके किती मार्काला प्रश्न असेल परीक्षेत, फक्त 1 मार्काला हा प्रश्न आलाय, फक्त 1 मार्काला, हे लक्षात घ्या। अवघड बिलकुल नाही आहे, पण त्याच्या अगोदर 3 मार्काला
बायपार्ट्स थेरम विचारले UVdx, मग तुम्हाला हे थेरम माहितीच आहे ना की UVdx म्हणजे U इंटिग्रेशन VdX मायनस तुम्हाला माहित आहे DU बाय DX म्हणजे पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन आणि हे DX. बाळांनो तिन्हीच्या तिन्ही पेपरमध्ये बायपार्ट्स आहे. मग कन्क्लुजन काय, बायपार्ट्स येणारच येणारच लक्षात घ्या. ओके बर सोडूया ना, चला ही फर्स्ट टर्म आहे आणि ही सेकंड टर्म आहे. मग बघा फर्स्ट टर्म ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म, मग साईन एक्सचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल तुम्हाला dx, मायनस पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, मग पहिली टर्म कोण आहे एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म dx आणि पुन्हा हे dx. आत्ताच आपण बघितलं ना याच पेपरमध्ये की साईन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, मग या साईन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स म्हणजे मायनस एक्स कॉस एक्स येणार. चला एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, वन जाऊ दे, पण साईन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, पण त्या मायनसचं या मायनसमुळे प्लस होणार आणि कॉस एक्स dx, पण हे साईन आहे ना अजून, मग कॉस एकदा इंटिग्रेशन काढलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कॉसचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतं, मात्र कॉसचं इंटिग्रेशन पॉझिटिव्ह असतं साईन एक्स, म्हणजे तुमचा अँसर मिळणार मायनस एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स आणि dx. तुमच्या समोर आता चार प्रॉब्लेम आहेत हे लक्षात घ्या. मी फळा पुसणार आहे त्याच्या अगोदर सांगतो, एक दोन तीन चार एकही अवघड नाही आहे बळानं, सगळं सोपं आहे. आणि हा जो टाईप आहे ना हा सुद्धा परत रिपीट झाला आहे. अजून आपण सप्टेंबर 21 पेपर बघतो लक्षात घ्या, आणि तिथं मी अजून दोन प्रश्न घेणार आहे तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. मग आता प्रश्न घेतोय नीट लक्ष द्या. हा जो टाईप आहे ना बघा, मी इथं काय लिहितोय की आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 1/5 मायनस 4 कॉस एक्स dx. पुस्तक उघडायचं, या टाईपचे प्रॉब्लेम बघायचे की डिनॉमिनेटरमध्ये इथले कोएफिशियंट वेगळे असतात, एकतर कॉस असेल नाहीतर साईन असू शकतं किंवा साईन आणि कॉस दोन्ही टर्म असू शकतात. या सगळ्या प्रॉब्लेममध्ये कॉस एक्स असेल तर ठरलेलं सबस्टिट्यूशन आहे की टॅन एक्स बाय टू ला टीपुट करायचं. मला सांगताना आनंद होतोय की आमच्या ऑफलाईन क्लासमध्ये प्रॉब्लेम लिहिला की मुलं सांगतात फर्स्ट स्टेप की टॅन एक्स बाय टू ला टीपुट करायचं. मी तुम्हाला सांगू का, अगदी मनापासून सांगतोय बघा, मी एक प्रॉब्लेम तुमच्यासमोर लिहितोय बरं का, नीट लक्ष द्या बरं का, नीट. मी काय केलंय बघा, एक प्रॉब्लेम लिहितोय तुमच्यासमोर की एक्स क्यूब डिवायडेड बाय 1 + x² dx. सांगा कसं सोडवायचं, कसं सोडवणार हे, तर मी तुम्हाला सांगू का हे सोडवतोय कसं, मी नीट अगोदर लक्षात घ्या बरं का, की मी इथं काय करतोय की मी ह्या एक्स क्यूबला 1 + x² डिवाईड करणार. ओके मग मी काय करणार की समजून घ्या, म्हणजे इथं मी एक्स लिहिणार, मग एक्स इंटू x² x³ येणार प्लस एक्स हे मायनस करणार, मग इथं मायनस एक्स येणार म्हणजे तो तुमचा रिमाइंडर. मग तुम्हाला माहिती आहे का, डिव्हिडंड इक्वल्स टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर वापरणार मी आणि हा न्यूमरेटर वेगळा लिहिणार. ही माझी मेथड होती, पण आज ॲक्च्युली ऑफलाईन बॅचमध्ये एका मुलानं पटकन मला काय सांगितलं की सर त्याच्याऐवजी आपण x² × x लिहूया, बघा इथं dx आणि x² टीपुट करूया ना. सिरियसली प्रॉब्लेम सॉल्व होतोय, मी इतका खुश झालो ना, इतकं कौतुक केलं त्या मुलाचं लक्षात घ्या, हेच तर पाहिजे. लगेच दुसरा स्टुडंट काय म्हणला बघा लक्षात घ्या, सर ह्याच्यापेक्षाही आणखीन एक मेथड आहे काय बघा, तो म्हणला x³ पुढं आपण +x² आणि -x² लिहूया. बघा +x² आणि -x² किंवा +x आणि -x लिहूया, म्हणजे बघा मी सांगतोय प्रयत्न करतोय बरं का, मी आता समजून घ्या, x² आणि लिहिलं तर जमेल का बघूया आपण, असंच त्यांना सांगितलं किंवा x लिहिलं तर x आणि -x लिहिलं तर सॉल्व्ह होतोय बरं का, बघा x आणि -x मग ते काय होतंय की ज्यातून x मी कॉमन काढलं तर x² + 1 येतोय, हा -x डिनॉमिनेटर सेपरेट. सिरियसली प्रॉब्लेम सॉल्व होत आहेत. बरं एवढा मुलांचा कॉन्फिडन्स वाढलाय, पण त्यांच्याकडून मी सलग केले 3 ते 4 दिवस रोज इंटिग्रेशनची प्रॅक्टिस करून घेतोय, 3-4 तास. वाईट अनुभव पण येत आहेत, म्हणजे काही मुलं असं म्हणतात की सर काहीच शिकवत नाहीत आम्हालाच करायला लावतायत, असे पण अनुभव आम्ही घेतलेत. पण मी मुलांना अगदी प्रेमाने समजावून सांगितलंय की जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा रिझल्ट लागणार आहे. हा मी दिवसभर शिकवत बसेन, दिवसभर प्रॉब्लेम घेईन, नाही तुम्ही केलं पाहिजे. मला अजून सांगताना आनंद होतोय, अजून एक प्रॉब्लेम थोडासा डिस्कस करतोय. असा एक प्रॉब्लेम आहे बरं का, sec³x dx. ऍक्च्युली डायजेस्टमध्ये, जुन्या डायजेस्टमधलं सांगतोय बरं का, ह्याच्या ह्याची मेथड अशी होती, sec x sec² x आणि ह्याला यू आणि व्ही समजून बाय पार्ट्स. पण मी तुम्हाला सांगू का, क्लासमधीलच एका मुलानं आयडिया अशी दिली बघा, की तो काय म्हणला
कि sec x च्या ऐवजी आपण root sec square x लिहिलं तर बघा into हे sec square x dx आहेतच. आता हे जे sec square आहे बघा त्याच्या ऐवजी 1 plus tan square लिहू शकतो ना आपण आणि इथं sec square x dx मग tan ला t पुट करा sec square dx dt मग येणार काय 1 plus t square आणि dt आणि तुम्हाला सांगू का बाय पार्ट्स नंतर त्याच्या तीन प्रॉपर्टीज तुम्हाला करायचे आहेत हां a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आणि तिसरं आहे x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर मी तुम्हाला सांगू का इथं 1 प्लस t स्क्वेअर आहे ना म्हणजे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअरचा फॉर्म्युला डायरेक्ट वापरायचा लगेच आंसर मिळणार आहे हे बाय पार्ट्स वगैरे खूप डिफिकल्ट आहे आता तुम्ही म्हणाल परीक्षेत चालेल का चालणार आहे तुम्हाला वाटेल आंसर मॅच होईल का मॅच होतोय आम्ही हे करून बघितलेलं आहे मग आता तुमच्या लक्षात आलं 2021 च्या पेपर मध्ये आता हे मी सांगतो हे डिफिकल्ट नाहीच आहे लक्षात घ्या पुसूनच टाकतो फळ्यावरचं सगळं लक्षात घ्या आणि असं टायटल टाकूया की मोस्ट इजी टॉपिक इन मॅथमॅटिक्स कुठला इंटिग्रेशन सगळ्यात सोपा टॉपिक आहे इंटिग्रेशन चला आपण आता काय करूया सप्टेंबर 2022 नंतर आपण मार्च 2022 च्या पेपर कडे जाऊया ओके म्हणजे यावर्षी मार्च मध्ये झालेला म्हणजे एकदम इझी पेपर आहे नीट लक्ष द्या पहिल्यांदा दिलंय काय सांगतो बायपार्ट्सचं थेरम UVDX जे 2020 सप्टेंबरला पण होतं मार्चला पण तोच प्रश्न आहे ओके बर आणि प्रश्न आहे शांतपणे बघा लॉग एक्स डीएक्स हा इम्पॉर्टंट टाईप आहे इम्पॉर्टंट टाईप आहे लॉग म्हणलं ना डॉट वन आणि बायपार्ट्स डॉट वन बायपार्ट्स आता सांगू का बळानो तुम्ही ठेवा विश्वास माझ्यावर हे मी तोंडी डिस्कस करेन लक्षात घ्या इतके 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 सिंपल प्रॉब्लेम आहेत डॉट वन बायपार्ट्स वापरायचं हे यू एक करून देतो तुमच्यासाठी फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म हे जरा मोठी ब्रॅकेट मोठंही साईन काढायचं स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं डी बाय डी एक्स लिहायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आणि डी एक्स सांगा वनचं इंटिग्रेशन काय येणार आहे एक्स एक्स डेरिव्हेटिव्ह वन आहे म्हणजे वनचं इंटिग्रेशन एक्स येणार म्हणजे इथं येणार एक्स लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स वनचं इंटिग्रेशन एक्स एक्सला एक्स काय होणार कॅन्सल म्हणजे माझ्या इथं इथं आलं एक्स लॉग एक्स वन उरले ना वनचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी मग एक्स कॉमन काढा आणि लॉग एक्स मायनस वन माझा विश्वास ठेवा लॉग ही टर्म तुम्हाला इतक्या वेळा लागणार आहे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा लॉग एक्स म्हणलं की एक्स इंटू ब्रॅकेट लॉग एक्स मायनस वन इंटिग्रेशन तुमचं प्रॅक्टिस होणार आहे प्रॅक्टिस एवढी होणार आहे बरं लॉग विचारलंय आता एक सांगतो बघा वन अपॉन टू प्लस कॉस एक्स साईन एक्स आठवते का मगाचाच टाईप आहे की ज्याच्यामध्ये आपण टॅन एक्स बाय टूला टी पुट करतोय टॅन एक्स बाय टूला काय पुट करतोय सांगा टी पुट करतोय सोप्यातला सोप्पा टाईप आहे लक्षात घ्या आता इंटिग्रेशनमध्ये अजून एक प्रश्न मी तुम्हाला लिहून दाखवतो बघा वन अपॉन फोर एक्स स्क्वेअर मायनस वन डी एक्स वन अपॉन काय सांगा फोर एक्स स्क्वेअर हा पण इझीच प्रश्न आहे हे लक्षात घ्या अतिशय इझी आहे अतिशय ओके बर आता बघा हे जे आहे ना हे करण्यासाठी अगोदर काय करायचं माहित आहे का तुम्ही वन अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स आणि वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स हे तीन फॉर्म्युले पार्ट पाहिजेत त्यातला हा फॉर्म्युला आपल्याला तिथे यूज करायचा आहे वन बाय ट्वाईस हे लॉग फॉर्म्युला आहे आता हा आत्ता झालेला पेपर आहे दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी बर त्यातले प्रश्न पण खूप सोपे आहेत आता पटपट डिस्कस करतो वेळ नको घालवायला वन अपॉन एक्स लॉग एक्स सांगू का याला टी पुट करायचं त्याचं डेरिव्हेटिव्ह डी टी होऊन जातं म्हणजे वन बाय टी डी टी शिल्लक राहतं आणि वन बाय टीचं इंटिग्रेशन लॉग टी फिनिश अतिशय सिम्पल बर त्याच्यानंतर एक न्यूमरिकल लिहून दाखवतोय बघा जुलैचा पेपर आहे मगाशी आपण जुलैच्या अगोदरचे पेपर डिस्कस केलेत मायनस थ्री टू प्लस थ्री प्रॉब्लेम ओळखीचा वाटतोय का बघा तोच आहे फक्त मगाशी मायनस एट टू प्लस एट होतं आता मायनस थ्री आन्सर झिरो आहे कारण हे ऑड फंक्शन आहे बर आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा टाईप तुम्हाला कळाला अरे कुठं गेला ठीक आहे पुसलं असेल हा हा टाईप अगदी त्या टाईपचाच प्रॉब्लेम आता जुलैच्या पेपरमध्ये पण आहे मगाचा हा मगाचा पेपर होता बरं का वन अपॉन 25 मायनस 9x स्क्वेअर dx पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या मग आता सगळेच प्रॉब्लेम मी डिस्कस केले नाही आहेत पण मला तुमच्या मनात एवढीशी सुद्धा भीती दिसली नाही पाहिजे इंटिग्रेशनची
प्लेलिस्ट 17-18 व्हिडिओ आहेत. पहिला व्हिडिओ ना मी पी वाय क्यूज घेतलेत, स्किप करा वाटल्यास, सेकंड पार्टपासून वाटल्यास सुरुवात करा. काय होतं पी वाय क्यूज मध्ये, काय होतं की सगळेच असे प्रश्न घेतलेले असतात. आता ज्याला मनात खूपच भीती आहे तो काय म्हणणार, नाही नाही मला इंटिग्रेशन जमतच नाही. बघितलं माझ्या ऑफलाईनमध्ये बघितलं मी, कॉन्फिडन्स द्यावाच लागतो मुलांना. आणखीन काय होतं माहिती आहे का, हे बाय पार्ट्समध्ये फर्स्ट होम ही हे जे आहे ना हे स्क्वेअर ब्रॅकेट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काही न्यूमेरिकलमध्ये दोन दोन वेळा बाय पार्ट्स तुम्हाला वापरावं लागतं, मग त्या केसमध्ये कर्ली ब्रॅकेटसुद्धा यूज करावे लागतात. पुस्तकातल्या स्टेप समजत नाही असं होतं, मग काय करणार, प्रॅक्टिस करा. थेरम केले तर 8 मार्क झाले. थेरम येत आहेत, प्रॉपर्टीज विचारता आहेत, लक्षात घ्या. बाय पार्ट्स तर फिक्सच थेरम असल्यासारखं आहे, पण इंटिग्रेशनचे सगळे थेरम तुम्हाला सह्याद्री मॅथमॅटिक प्लस या चॅनलवर मिळतील. प्लेलिस्ट आहे तशी इंटिग्रेशनची आपल्या चॅनलवरती आहेच, मग काय अवघड आहे, सुरुवात करा. ऑल द बेस्ट.